यवतमाळ जिल्ह्यामध्ये 16 खरेदी विक्री केंद्र आहे. या केंद्रामार्फत शेतकऱ्यांची तूर आणि सोयाबीन खरेदी केल्या जाते. मात्र मागील 2 वर्षापासून शासनाने या तूर खरेदी आणि सोयाबीन खरेदीच्या याच्यातून मिळणारं कमिशन हे खरेदी विक्री संघाला दिलेलं नाही. त्यामुळे खरेदी विक्री संघ हा आर्थिक अडचणीत आलेला आहे. शासनाला याबाबत वारंवार निवेदन देण्यात आले, मात्र खरेदी विक्री संघाच्या या मागणीकडे शासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. त्यातच ज्या शेतकऱ्यांनी तूर आणि सोयाबीन हे विकलेलं आहे त्याचेसुद्धा पैसे शासनाकडून अद्यापपर्यंत मिळालेले नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रोषालाही खरेदी विक्री संघाला सामोरं जावे लागत आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या खरेदी विक्री संघाने अखेर तूर खरेदी न करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांची तूर खरेदीची जी ऑनलाईन नोंद होते ती पूर्णपणे बंद केलेली आहे. आणि आजपासून हे खरेदी विक्री संघ यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणात बसलेले आहे. खरेदी विक्री संघ आणि शासन यांच्यामध्ये जो वाद निर्माण झालेला आहे त्यामध्ये काहीही कारण नसताना येथील शेतकरी सापडलेला आहे. आता शेतकऱ्यांना यापासून शासन कसं सोडवतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विलास महल्ले, MKN, यवतमाळ.